हा मोठा आहे रे. ओय पायजो याला होल नाहीत रे. तर हे गाईज, मी तुमचा मित्र आणि सर्प मित्र मी उमानकडे आणि माझ्यासोबत सर्प मित्र मिलिंद घटाले. तर मिलिंदला आज राडगाव इथून एक रेस्क्यू कॉल आला आहे, त्यांच्या घरात एक साप आढळला आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, आम्ही दाखवतो तुम्हाला कोणतं साप. बिवड आहे तो, बिनविषारी आहे. बिनविषारी आहे पण तो बाईट खूप जोरात करते ना. हा बाईट करते. हॅलो, हा काल याच्यात गेला होता पाण्यात. हा ते पाण्यातला जाईन तो. काय पाण्यातलाच साप आहे. हा हा मोठा आहे रे. ओय पायजो याला होल नाहीत रे. होल नाही, होल साप देऊन आला आहे पकडायला. शेपटी विकती कसं मग ते जॉइनिंग वरून शेपटी तोडून टाकते. हा काय पानदिवडा भल्ली घुमून राहिली तोडासाठी, म्हणजे ते शेपटीला आडी पडली झाली. नाही करत आहे दुसरं काही अगरबत्ती वगैरे असं यानं होऊन नाही राहिला. मिळली किती मिनकी? मिनकी कुठे पाहिली? आता सोडशील ते कुठं सोडशील? सोडतो ना आता तुझ्या रस्त्यानं सोडून. बस बस तसं करून दे. नमस्कार मित्र हो, जवळपास 8:20 आम्हाला एक कॉल आलात की साप निघाला म्हणून रहाडगाव एरियामध्ये मला कॉल आला. त्यांच्या जवळ आम्ही निदान 10 मिनिटात पोहोचलो. मी आपले सर्व मित्र मिलिंद याला कॉल केलात, त्यांनी या दिवट जातीच्या सापाला रेस्क्यू केलं आणि त्याला आम्ही सुखरूप सोडत आहोत. माझ्या सर्व मित्रांना आम्ही हीच विनंती करतो की यानंतर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साप दिसला तर त्याला मारू नये, कारण की हे सगळे साप आपल्या बांधवांना शेतकऱ्या पर्यावरण खूप जास्त आणि पर्यावरणाला खूप जास्त उपयोगी असतात. आणि आपण या सापाला आता रिलीज करत आहोत. मिलिंद सर सोड ना, सोड सोड ना, काही नाही एवढंच मी विचार. घर थोडी आहे, नाला आहे नाही तर एवढा मोठा नाला आहे. नाल्याला तर साप आहे तो गेला तो इथंच आहे लपलं, याच्या खाली गेला नाला. तर अशा प्रकारे आम्ही सापाला रिलीज केलेला आहे. अमरावती एरियामध्ये जर कुठल्याही कुठल्याही ठिकाणी जर तुम्हाला जर साप आढळला तर तुम्ही मिलिंदला किंवा सर्पमित्राला कॉल करू शकता आणि या प्रकारे आपण सापाला जीवनदान देऊ शकतो. तर अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये परत आम्ही आणू आणि यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.